आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरोग्य हा मानवी जीवनाचा मुख्य घटक. डी आर देवकात शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा केलं आवाहन. मगदूम एन्डो सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूरतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्यामार्फत व ग्रामपंचायत टोपच्या सहकार्याने मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार शिबिर आज रविवारी दुपारी टोप येथे संपन्न झालं. यावेळी बोलताना टोप ग्रामविकास अधिकारी डी आर देवकाते म्हणाले, मानवी जीवनाचा मुख्य घटक आरोग्य असून ग्रामीण भागातील लोकांचा या रोगावर इलाज हा कामाच्या ओघात दुर्लक्षित होतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार व्हावे आणि गावातील लोकांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा यासाठी या शिबिराचं आयोजन केलं आहे असे त्यांनी सांगितलं. या शिबिरात मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराची लक्षणे, मूत्रमार्ग कॅन्सरची लक्षणे यासह इतर तपासण्या तसेच येणाऱ्या रुग्णांना गरजेनुसार मोफत प्राथमिक औषधोपचार देण्यात आला. आवश्यकता भासल्यास महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. यासाठी केशरी किंवा पिवळे शिधापत्रिका आवश्यक असणार आहे. यावेळी बोलताना अनुलोमचे हातकणंगलेचे जनसेवक अमोल माने यांनी अनुलोम शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वस्ती मित्र व स्थान मित्र यांच्या सहकार्याने सतत पाठपुरावा करत असले तरी नागरिकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुलोमशी संपर्क करण्याचे आवाहन माने यांनी केले. यावेळी मगदूम एन्डोसर्जरीचे डॉक्टर सुहास शिंदे, डॉक्टर योगिता नाईक, विजय कुरणे, मिलिंद कुशिरे, सुनील परीट, राजकुमार कांबळे, मयूर देसाई, सुनील कांबळे, बाबासो पाटील, आनंदा साळुंखे तसेच श्रुतिका लॅब व टोप ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी टोपहून कुबेर हंकारे.